हॅलो, कसे आहात सगळे? मस्त, व्हेरी गुड. सगळ्यांनी घरी राहा, बाहेर पडू नका, लॉकडाऊन. मग आता पोस्टपोन झाली परीक्षा, मग काय करायचं? थोडा तरी अभ्यास करायचा ना. के मी आधी पण सांगितलं, 1 वीकचा मस्त ब्रेक घ्या, पूर्ण पूर्ण थांबवा. फक्त एक काम करा, माझे व्हिडिओज मध्ये मध्ये बघत राहा, कारण ते 15 किंवा 20 मिनिट्सचे असतील. आणि आजपासून मी मराठीचं रिव्हिजन स्टार्ट करते, स्टँडर्ड 12th मराठी रिव्हिजन. एक एक कथा मी रोज टाकत जाईन आणि ती फक्त तुम्ही ऐकायची, म्हणजे कोणताही प्रश्न आला की तुम्हाला लिहिता येईल, राईट? सो आजची पहिली कथा आहे शोध, वपू काळे. कथा समजण्याआधी आपण काही पात्र समजून घेऊया जी या कथेत आहेत. एकूण 11 पात्र आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पात्र अन्नू, जी कथेची नायिका. तर ही अन्नू कशी आहे? एकदम स्वतंत्र विचाराची आहे, पूर्णपणे विचार स्वतंत्र आहे. शिक्षण पूर्ण झालंय आणि तिला लग्ना अगोदर ॲटलीस्ट 5 वर्ष एकटं राहायचंय. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे, स्वतंत्र व्हायचंय. काही कारणं पण ती सांगते ह्याच्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं कारण जे तिला योग्य वाटतं, की आपल्यावर कोणत्याही विचारांचा पगडा राहत नाही. म्हणजे आईबाबांचे जे मित्र असतील ते आपण आपले मित्र समजतो, आईबाबांचे जे शत्रू असतील ते आपण आपले शत्रू का समजायचे? या विचारांना तिचा दुजोरा नाहीये. म्हणून तिला पूर्णपणे 5 वर्ष लग्नाआधी स्वतंत्र राहायचंय. ती नर्स बनते. खर तर तिची पात्रता डॉक्टर बनण्याची आहे, पण तरीही ती नर्स बनते. त्याचं कारणही ती समर्पक देते, जे मलाही पर्सनली पटत. ती सांगते की डॉक्टरचं काम त्या रोग्याचं निदान झालं की संपतं, पण नर्सचं काम तिथे सुरू होतं आणि जोपर्यंत त्या रुग्णाला डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत सगळी जबाबदारी त्या नर्सची असते. म्हणून ही मुलगी नर्स बनते. आणि ती KEM मध्ये, मुंबईला जे मोठं KEM हॉस्पिटल आहे, तिथे नर्स म्हणून रुजू होते. आणि हळूहळू डॉक्टरचं, तिच्या आजूबाजूच्या पेशंटचं, सगळ्यांचंच मन ती जिंकून घेते. ती कामात चांगली असतेच, हुशारही असते आणि प्रेमळही असते. आणि हुशार असते म्हणून तिला भराभर प्रमोशन पण मिळत जातात. हेड नर्स म्हणून पण ती कामाला लागते, तिथेच KEM मध्येच. आणि पैसे चांगले जमा होतात म्हणून समोरच, समोरच्या बिल्डिंगमध्ये एक 3 मजली इमारत असते हॉस्पिटलच्या बरोबर समोर, जिथे ती स्वतःची एक खोली घेते आणि राहायला लागते. तर हे कथानक आहे अन्नूचं. आपला हा परिचय चाललाय फक्त. दुसरं पात्र आहे आबासाहेब. आबासाहेब म्हणजे अन्नूचे वडील, जे अतिशय चांगले आहेत. आपल्या मुलीच्या ह्या 5 वर्षाच्या स्वतंत्रपणे राहण्याला त्यांनी कधीही विरोध केला नाही. त्यांचंही मत असंच आहे की तिला राहू दे, तिला तिचं जगणं जगू दे, तिला स्वतंत्र होऊ दे. मुलगा आणि मुलगी भेदभाव करणारे वडील नाहीत हे. हे अतिशय विचारी वडील आहेत. जसे वडील तशीच मुलगी. बाकीची पण पात्र आहेत ह्याच्यात, म्हणजे स्वतः लेखक, जो निवेदक म्हणून काम करतोय, त्याची पत्नी मुक्ता, त्याच्यानंतर भिडे काका, भिडे वहिनी, टॅक्सी ड्रायव्हर, सुनीता, सुनीताची आई, ही सगळी पात्रं आहेत. जवळजवळ 11 पात्रं आहेत. आणि एक एक ती स्टोरी बरोबर, म्हणजे कथेबरोबरच पुढे जातील. तर सुरू करूया कथेला. आता ही जी अनु नावाची मुलगी आहे, तिचं शिक्षण पूर्ण झालंय. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर ती पहिले मुंबईला येते आणि KEM मध्ये नोकरी करायला लागते, नर्सची नोकरी करायला लागते.
हळूहळू तिचं काम चांगलं असल्यामुळे तिला प्रमोशन पण मिळतं, हेड नर्स बनते, मुख्य नर्स. आणि बाबांचे मित्र म्हणजेच कथा लेखक स्वतः आणि त्याची पत्नी मुक्ता हे दोघं पुण्याला राहत असतात खरे, पण ते इथे मुंबईला येतात काही दिवसाकरता बदल म्हणून. आता इथे आल्यावर राहणार कुठे हा प्रश्नच मिटला, कारण हिचं घर कायम उघडं असतं, स्वभावानी चांगली असते ती, तिच्याकडे राहायला सुरू करतात. आता त्यांना भेटायला म्हणून त्यांचे एक स्नेही असतात, त्यांचं नाव भिडे काका आणि भिडे वहिनी, हे तिला भेटायला येतात. यांच्या गप्पा रंगतात. अनु तर ड्युटीवर असते, रात्रीची वेळ असते, पण अनुची ड्युटी 12 वाजेपर्यंत असते. यांच्या गप्पा रंगत 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 11 वाजतात, त्यांना लक्षातच येत नाही. मग अचानक जायची वेळ येते, भिडे वहिनी कबूल करून घेतात, मला तर बाबा टॅक्सीनीच जायचंय, मी नाही चालत जाणार. खरं तर अंतर केवळ 15 मिनिटाचं असतं, पण भिडे वहिनी चालायला तयार नसतात, म्हणून टॅक्सीनी जायचं असं ठरतं. आता टॅक्सीनी जायचं तर थोडे चुट्टे पैशाची गरज असणार, तिथून तिथे जायला केवळ 10 रुपये लागतात, पण यांच्याकडे 100 रुपयाच्या नोटा असतात. सुट्टे पैसे शोधत 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 9 रुपये कसे बसे जमतात, 1 रुपया कमी पडतो. सगळीकडे शोधाशोध होते, 1 रुपया 1 रुपया पण मिळत नाही. तेवढ्यात मुक्ताच्या लक्षात येतं की समोरचं जे टेबल आहे त्या काचेखाली अनुनी 1 रुपयाची नोट ठेवली आहे. म्हणून ती हळूच काच काढते आणि ती 1 रुपयाची नोट काढते. आता झाले 10 रुपये. आता हे दोघं भिडे काका आणि वहिनी खाली उतरतात, लगेच त्यांना टॅक्सी मिळते आणि ते जातात. आता 12 वाजता ड्युटी संपल्यावर अनु घरी येते. घरी आल्यावर जेवण चालू असतं तिचं रात्री. जेवता जेवता मुक्ता, कथालेखक हे सगळे तिथे गप्पा मारत असतात. दोघं दिवसभराचं सगळं सांगत असतात, असं झालं झालं, भिडे काका काकू आले, सगळं सांगत असतात. बोलता बोलता मुक्ताच्या तोंडातून जातं की 1 रुपयाची नोट मी तिला दिली. हे ऐकल्यावर अनु प्रचंड चिडते, तो घास तसाच खाली ठेवते. तिला खूप राग आलेला असतो. 1 रुपयाची नोट तुम्ही दिलीसच का? का दिली? ती माझी होती. आता ह्या दोघांना कळतच नाही की 1 रुपयासाठी ही मुलगी अशी काय करते. 1 रुपयाची नोट तर दिली बाई ग, ती 1 रुपयाची नोट आहे ना, उद्या मी दुसरे सुट्टे आणून देतो, 1 रुपया आणून देतो तुला, असं खूप समजवायचा प्रयत्न करतात. पण अनु ऐकायला तयारच नसते. तसंच जेवण थांबवते आणि काही करून मला भिडे काका आणि काकूंकडे जायचंय, मला ती नोट हवी आहे असं बोलते. भिडे काका काकूंकडे ती नोट असण्याचे चान्सेस कमीच, कारण ती नोट बहुतेक ड्रायव्हरकडे गेली असेल, ज्या ड्रायव्हरनी त्यांना सोडलं तिकडे गेली असेल. पण अनु मानायला तयार नसते. जोपर्यंत ती 1 रुपयाची नोट मिळणार नाही तोपर्यंत ही त्याचा शोध घेत राहील हे तिने ठरवून टाकलेलं असत. कपडे बदलून निघतात अनु, कथालेखक, पत्नी मुक्ता हे सगळे निघतात. टॅक्सीत बसून तिघ जातात भिडे काका काकूंकडे. विचारतात, भिडे काका काकू नुकतेच आलेले असतात. जवळजवळ 1 तासानंतर हे कसे काय पोहोचले असा प्रश्न पडतोच सगळ्यांना. मग काका काकू सांगतात की मध्ये एक घटना घडली. ती घटना अशी की हे टॅक्सीत बसले आणि टॅक्सी पुढे जायला लागली, तेवढ्यात एक मध्ये म्हातारा आला आणि तो म्हातारा पडला, त्या टॅक्सीला धडपडून पडला, त्याचा ऍक्सिडेंट झाला. चूक जराही ड्रायव्हरची नव्हती, पण ड्रायव्हर एवढा चांगला, त्यांनी ताबडतोब त्याला नायर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि स्वतःहून कबुली जबाब द्यायला पोलिसांकडे जायला निघाला. भिडे काका काकू पण चांगले होते. ह्या ड्रायव्हरची चूक नाही ना, मग आम्ही कबुली आम्ही साक्ष देतो, म्हणून तेही गेले. म्हणून हे तिघं ड्रायव्हर, भिडे काका काकू हे तिघं कुठे गेले? पोलीस स्टेशनमध्ये गेले हे साक्ष द्यायला. मग ही घटना सांगताना त्यांना आठवतं, अरे हां, ही 1 रुपयाची नोट ड्रायव्हरकडे असेल आणि तो जो ड्रायव्हर आहे तो अजूनही पोलीस स्टेशनमध्येच आहे, कारण त्याला रात्रभर थांबवून ठेवणार आहे. म्हणजे तुमची 1 रुपयाची नोट सुरक्षित आहे.
याची खात्री बाळगा. झालं, अनुला जरा बरं वाटत. सगळे निघतात पोलीस स्टेशनला, टॅक्सीत बसून पोलीस स्टेशनला जातात. आत जातात आणि समोरच हा असतो, ड्रायव्हर असतो, टॅक्सी ड्रायव्हर. त्याला विचारतात, बाबा रे तुझ्याकडे 1 रुपयाची नोट आहे का? त्याला लक्षात येत नाही पहिले काय प्रकार चाललाय. तो आपल्या खिशातल्या सगळ्या नोटा देतो आणि त्यांना देतो, शोधा तुम्हाला काय पाहिजे ते. अनु शोधायला सुरू करते, अनुला ती नोट मिळतच नाही. मग प्रश्न असा पडतो, हा डायरेक्ट इथे आला, मग 1 रुपयाची नोट गेली कुठे? मध्ये तर काही झालं नाही आहे की कोणत्या पॅसेंजरला सोडलंय की त्याला पैसे दिलेत, असं काहीच झालं नाही. मग गेली कुठे नोट? तेवढ्या ड्रायव्हरला आठवतं की हो, मी पोलिसांच्या परवानगीनी समोरच्या हॉटेलमध्ये गेलेलो, शंकरच्या हॉटेलमध्ये उसळपाव खायला, म्हणजे तिकडे मी पैसे दिले, तिकडे ती नोट असणार. झालं, सगळे इकडून निघाले तिकडे. अनु कथा लेखक, त्याची पत्नी मुक्ता, भिडे काका, भिडे काकू उत्सुकता म्हणून, ड्रायव्हर पण, टॅक्सी ड्रायव्हर, पोलिसांची परवानगी घेऊन सगळे कुठे गेले? त्या समोरच्या हॉटेलमध्ये गेले, शंकरच्या हॉटेलमध्ये. त्याला विचारलं 1 रुपयाच्या नोटेबद्दल. ह्यांनी ड्रॉवरमधून 1 रुपयाचं बंडल काढलं आणि सांगितलं, शोधा तुमचं काय आहे ती 1 रुपयाची नोट. पण ओळखणार कशी की ती तीच नोट आहे? सुनीताला आठवतं, सॉरी हिला आठवतं, अनुला आठवतं की त्या नोटेवर लाल रंगाने सुनीता हा शब्द लिहिलाय, तीच नोट ती आहे. नोटा शोध 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 शोधत शेवटी ती नोट सापडते, खरोखर त्याच्यावर सुनीता लिहिलेलं असतं. अनुचा जीव भांड्यात पडतो, मिळाली म्हणून. सगळे रिलॅक्स होतात, सगळे त्या हॉटेलमधून बाहेर पडतात, खाली उतरतात आणि तिकडे हॉटेलमध्ये खाली पायऱ्या असतात ना, त्याच्यावर बसतात. कोणी एकमेकांशी बोलत नाही, सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार असतो, 1 रुपयासाठी ह्या मुलींनी रात्री 2:30-3 वाजेपर्यंत आम्हाला घुमवलं, कशा करता? अनु स्वतःच बोलायला सुरू करते की ह्याच्या मागे कहाणी आहे. मी जेव्हा नवीन नवीन नर्स लागले होते इथे, तेव्हा एकदा लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये माझी ड्युटी होती. तिथे एकदा 7-8 वर्षाची मुलगी जी खूप आजारी होती, तिला ऍडमिट केलं गेलं. ती खूपच आजारी होती, सगळीकडे तिला नळ्या टोचल्या, सलाईन लावलं, ऑक्सिजन लावलं, कित्येक दिवस झाले तिची तब्येत सुधरतच नव्हती. तिला त्या नळ्यांचा खूप त्रास व्हायचा, ओरडायची की मला काढा, नळ्या काढा. तिने मला, म्हणजे सुनीता अनुला, खूप वेळा विनंती केली, काढा नळ्या, काढा. अनुला बघवलं नाही. अनु डॉक्टरकडे गेली आणि विचारलं डॉक्टरांना की हिची काय परिस्थिती आहे, हिची तब्येत सुधरत तर नाहीच आहे. डॉक्टरांनी शेवटी सांगितलं, हिची तब्येत सुधारणार नाही, 3 ते 4 तासांनीच खलास होणार आहे सगळं. मग अनु बोलली, मग तिच्या त्या नळ्या काढून टाकूया का? तिला त्याचा प्रचंड त्रास होतोय, उपयोग तर होत नाहीये त्याचा. डॉक्टरांनी परवानगी दिली पण ऑक्सिजन ठेवला, बाकी नळ्या काढायला सांगितल्या. सुनीतानी अनुनी एक एक नळी काढली. त्या मुलीचं नाव सुनीता आहे, छोट्या मुलीचं. तेव्हा सुनीताला खूप बरं वाटलं आणि त्या नर्सला बोलली, थँक्यू दीदी, थँक्यू. खूप खुश होती तेव्हा ती, मला इतकं बरं वाटतंय नळ्या काढून, खूप खुश होती. सुनीता बोलली, उद्या मी तुझ्यासाठी एक गंमत घेऊन येणार आहे. म्हणून अनु तिथून निघाली. दुसऱ्या दिवशी अनु जेव्हा ड्युटीवर पोचली, तेव्हा कळलं सुनीताचा मृत्यू झाला होता. 1 तासातच नळ्या काढल्यावर तासाभरातच प्राणज्योत मावळली होती. अनु खूप दुःखी झाली. तेवढ्यात धावत धावत सुनीताची आई तिथून आली. सुनीताच्या आईनी तिच्या हातात 25 रुपये दिले आणि सांगितलं, तुम्ही घ्या. अनु बोलली, नाही नाही, हे मी नाही घेऊ शकणार, हे कसले पैसे आहेत? सुनीताच्या आईनी सांगितलं, सुनीतानी तुमच्यासाठी हे पैसे ठेवले होते, खाऊचा जो डबा होता ना, त्या खाऊच्या डब्यातले उशाखाली ठेवलेले पैसे आहेत. तिने सांगितलं, ह्या ताईला नक्की देत आहेत, ताईनी मला खूप मदत केली.
अनु ते घ्यायला तयार नव्हती. अनुनी सांगितलं हे तुम्ही डोनेट करा, हॉस्पिटलच्या फंडात डोनेट करा ते. पण सुनीताची आई बोलली नाही, हा एक रुपया तरी तुम्ही घ्या, हा माझ्या सुनीतानी दिलाय, हा एक रुपया तरी घ्या. अनुनी शेवटी ते पैसे एक रुपया घेतला. हीच ती नोट एक रुपयाची जी सुनीतानी तिला दिली होती, जी ती अनुनी खूप जपून ठेवली होती. अनु ही सगळी कहाणी सांगते, सगळे ऐकत असतात, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. ड्रायव्हर पण ऐकत असतो. ड्रायव्हर बोलतो, काय ताई जुन्या गोष्टी किती धरून बसाल, जुन्या गोष्टी सोडून द्या, नवीनकडे बघा जरा. बघा, तो स्वतःचं उदाहरण देतो, माझ्या गाडीत काही पॅसेंजर बसतात, खूप गप्पा रंगतात आमच्या, चांगले असतात स्वभावाने. मला असं वाटतं की हे पॅसेंजर कधीच सोडून जायला नकोत, पण असं होत नाही ना. त्याचं ठिकाण येतं, मला तिथे थांबावं लागतं, त्यांना उतरावं लागतं, आमचा संबंध संपतो. म्हणजे मी मागच्या गोष्टीचा विचार करू शकत नाही. हे बोलल्यावर अनु त्याच्यावर चिडते की सुनीताचा माझ्याशी असलेला संबंध आणि तुम्ही हे जे पॅसेंजरचं सांगताय यात काही साम्य आहे का. हे बोलल्यावर तो जो ड्रायव्हर असतो ना, तो अजून एक गुपित उडगळतो. ड्रायव्हर बोलतो, मॅडम ज्या सुनीताबद्दल तुम्ही बोलताय ती सुनीता माझी मुलगी होती. हे ऐकल्यावर सगळे स्तब्ध होतात, कोणाकडे काहीच उत्तर नसतं. अनुला ऍटलीस्ट ती नोट मिळालेली असते, पण ड्रायव्हरनी आपली मुलगी गमावलेली असते, जी त्याला कधीही परत मिळणार नसते. असं करत अनुचा शोध संपतो, ड्रायव्हरचा शोध मात्र चालूच राहतो. या ह्याच्यावर नोटवर कथा संपते. कथेचं जे हेडिंग टायटल आहे शोध, अतिशय समर्पक आहे, तुम्हाला हे कळलं असेल. बरोबर, बहुतेक कथा कळली असेल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असावा याची मला खात्री आहे. उद्या भेटू नवीन कथेसह.